परमेश्वराला पहाटेच्या वेळी पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे सुंदरवाडी अर्थात सावंतवाडी। भारतातील 48 संस्थानांपैकी एक म्हणजे सावंतवाडी संस्थान। या संस्थानच्या सावंत भोसले घराण्याचा समावेश इतिहासात ज्ञातशूर योद्ध्यांमध्ये आहे। याला 400 वर्षांचा इतिहास आहे। पहिले खेम सावंत हे शूर योद्धे होते। त्यांनी आपल्या शौर्यानं आजूबाजूचा प्रदेश आपल्या अंमलाखाली आणत चराठे म्हणजेच आजची सावंतवाडी इथं राजधानीचं ठिकाण ठरून राजवाडा बांधला। या संस्थानमध्ये भोसले कुळात अनेक कर्तृत्ववान पराक्रमी राज्यकर्ते होऊन गेले। इसवी सन 1755 साली रामचंद्र सावंत यांच्या निधनानंतर पुत्र खेम सावंत तथा राजश्री यांना राज्याधिकार मिळाला। राजश्री तिसरे खेम सावंत हे विद्याप्रेमी विद्येची अभिरुची असलेले एकमेव राजा होते। दानशूर राजा म्हणून त्यांची ख्याती होती। त्यांनी अनेक लोकांना देवस्थानांना जमिनी आणि रोख रकमा दिल्या होत्या। आज संस्थानात जी इनामे चालू आहेत त्यातील बरीच इनामे ही त्यांच्या काळातील आहेत। त्यांच्या काळातील एक उदाहरण म्हणजे प्रसिद्ध देवस्थान श्रीदेव आत्मेश्वर देवस्थान। हे देवस्थान त्यांच्या कारकिर्दीतील असून मंदिरासमोरील तळीला देखील जाज्वल्य इतिहास आहे। या ठिकाणी भर दुपारी स्वतः राजे आणि त्यांचं सैन्य तहानीनं व्याकुळ होऊन आलं होतं। याच ठिकाणी एक साधू ध्यानस्थ अवस्थेत बसले होते। ते साधू म्हणजे दामोदर भारती महाराज। राजांना तहान लागल्याचं समजताच भारती महाराजांनी हातातील त्रिशूळ जमिनीत मारला आणि भूमीतून शुद्ध पाण्याचा गंगा प्रवाह वाहू लागला। मंदिरासमोर ही आत्मेश्वर तळी असून ही तळी कधीही आटत नाही। राजांची कीर्ती दूरवर पसरली होती। त्यांची कारकीर्द ही संस्थानसाठी सुखावह आणि भरभराटीची होती। हा काळ सावंतवाडीकरांसाठी संपन्नतेचा आणि वैभवाचा ठरला। खेम सावंत राजश्री हे वयाच्या 54व्या वर्षी 25 सप्टेंबर इसवी सन 1803 ला निवर्तले। माठेवाडा इथं संस्थानच्या पराक्रमी राजांची स्मारक उभारण्याची परंपरा आहे। याला माठे असं संबोधलं जातं। या ठिकाणी राजेसाहेब सती गेलेल्या राणीसाहेब यांच्या माठी आहेत। या सर्वांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून प्रत्येक माठीची दैविक दृष्ट्या ख्याती आहे। श्री शक्तीचा जागर आणि संस्थानच्या वीर वंशजांची आठवण म्हणून माठ्यांच्या ठिकाणी जत्रोत्सव साजरा केला जातो। या ठिकाणी असलेल्या भागीरथी देवी सावंत भोसले यांच्या माठीत सुहासिनी पूजा करतात। या ठिकाणी पूजा केल्यानं पुण्य मिळतं अशी श्रद्धा असल्यानं सुहासिनी या ठिकाणी दर्शनासाठी येतात। संस्थानचे पराक्रमी राजे लखम सावंत भोसले यांच्या बरोबरच त्यांच्या पत्नी भागीरथी देवी इसवी सन 1803 मध्ये सती गेल्या होत्या। त्यानंतर या माठीस जनतेनं दैवत्व दिलं। भागीरथी देवीचं मंदिर हे तिसरे खेम सावंत भोसले यांच्या मंदिराच्या बाजूलाच आहे। सावंतवाडी संस्थानचे रामराजा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज राजेसाहेब शिवरामराजे भोसले यांचे माठे देखील याच ठिकाणी आहेत। तिसऱ्या खेम सावंतांचे माठे हे दैविक दृष्ट्या प्रसिद्ध असून या ठिकाणी दरवर्षी जत्रा भरते। सावंतवाडी शहरासह आजूबाजूच्या गावातील लोक या जत्रोत्सवास आवर्जून येतात। जिल्ह्यातील इतर जत्रा या रात्रभर चालतात, मात्र ही जत्रा दिवसा भरते। संस्थानच्या वीर वंशजांचं स्मरण माठ्याच्या जत्रोत्सवात केलं जातं। सावंतवाडी शहरात होणारा हा एकमेव आणि ऐतिहासिक जत्रोत्सव आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।